काही आपले आजूबाजूला बघणारे असतील, अरे भाऊ गप्प नाही दादा, अरे गप्प नाही भाऊ. तर गुड मॉर्निंग, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एक ब्लॉग मध्ये. आणि आता बऱ्याच दिवसाच्या नंतर आपल्या ब्लॉगची सुरुवात होती, तर सकाळी सकाळी आपल्याला भेटायला कोण आलंय तर नीलू. आता ती पडली असती आणि ती म्हणते की तुमच्या रँड्रिगाचा एवढा खुळखुळा का बरं झालाय, नेमकं चाललंय काय? तर लवकरच आपण रँड्रिगा येणार आहे, रँड्रिगा 2.5 म्हणतोय, 2.0 आपल्या ॲपकडं अवेलेबल होणार आहे. तर त्याच्यासाठीच तयारी सुरू आहे. आणि हे चालली आमच्या अक्का साहेब कॉलेजला, आणि त्या बाकीच्या इशू वशू बघताय तिकून नेमकं चाललंय काय सिस्टीम. तर मित्रांनो, तुमच्यापर्यंत व्लॉग पोहोचवण्यासाठी आपण एक नवीन सिस्टम, मम्मी बघ असं चहाचं पातील घेऊन चालली. तर आपण आहे ना आता वशू बड्डे एक तुझा आज बड्डे इशूचा बड्डे तर आपण तुमच्यापर्यंत व्लॉग पोहोचवण्यासाठी मित्रांनो डायरेक्ट राऊटर बसून टाकला, विषय खोल करून टाकला डायरेक्ट. आता मस्तपैकी जातो मळ्यात, कारण आपल्याला आहे ना आपलं जे कांद्याचं रोप आहे त्याला मारायचं बुरशीनाशक. तर पंप वगैरे मी रेडी करून ठेवलाय हा बघा इथे, तर पंप वगैरे रेडी झालाय, फक्त मला घालायला बुट्ट नाही आहे म्हणून मी थांबलोय. कोणचे तरी बुट्ट खाली होते त्याची वाट बघतो, कारण ती चप्पल पूर्ण तुटली. तर बैलगाडीचा काय घोटाळा झालता तो तुम्हाला दाखवतो मळ्यात जाऊन. तर पहिले निघूया, घेतोय पंप विंपन मग काय आता चला. तर मंडळी मी पोहोचलो आता फार्म हाऊस वरती, आणि मस्त पैकी आपण आता फार्म हाऊसचा गेट खोलू. हा इथं आहे गेट, आणि मध्ये दाखवतो तुम्हाला काय काय सिस्टीम आहे नेमकी. हे बघा असं असतंय आपलं फार्म हाऊस, कसे क्वालिटी आहे ना, क्वालिटी असायलाच पाहिजे. तर मित्रांनो आपण नवीन पेज उघडलं होतं नाही का, आबा वर्सेस ऋषा म्हणून, ऋषा वर्सेस आबा असं काहीतरी आहे. तर त्याच्यासाठी ना मी शूटिंग जी करतो ना ती इथंच करतो, आणि माझे व्लॉग्स एडिटिंगचं काम असेल तर ते घरी चाळीमध्ये होतं. आणि आत्ता मी काय शोधतो तुम्हाला ध्यानात नाही राहिलं. हा तुम्हाला आहे ना आत्ता आपण एक औषध आणलेलं आहे, ते औषधाचं आहे ना तुम्हाला एक डेमो द्यायचं आहे. म्हणजे कसं तुम्हाला दाखवायचं आहे नेमकं त्या औषधाचं मॅटर काय. तर सगळ्यात पहिले आपलं स्टँड येऊ, म्हणजे ना स्टँड लावून आपल्याला व्हिडिओ शूट करता येईल. पण पहिले ना मला दोन वाट्या शोधावं लागतील त्या पाण्याचा पीएच दाखवाय करता तुम्हाला, कारण ना आपल्या इथं पाणी इतकं भंगार राहतं ना भाई, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना पाण्याचा पीएच डायरेक्ट खतरनाक, डायरेक्ट लेवल गाठेले. त्याच्यामुळं पहिले ना आपण आता काहीतरी ग्लास वगैरे बघू, प्लास्टिकचं काहीतरी भांडं बघू, मिली असतील मिली घेतो, आणि तुम्हाला दाखवतो नेमकं काय मॅटर आहे आपल्या औषधाचं. तर मंडळी बघू शकता तुम्ही, आपण आहे ना आता 50-50 मिलीचे दोन माप घेतले, आणि आपण जे औषध वापरणार ते मी तुम्हाला थोडंसं पुढं सांगतो नाही का, लगेच सांगण्यात त्या माझ्या नाही. पहिले स्टँडला फोन लावतो आणि आपल्या मिनी ब्लॉगची शूटिंग आवरून घेतो, आणि मग बघूया आपण नेमकं काय मॅटर नाही का, नेमकं तुम्हाला सांगतोच मी सगळं कसं कशा पद्धतीने होणार आहे. काही आपले आजूबाजूला बघणारे असतील, अरे भाऊ गप्प नाही दादा, अरे गप्प नाही भाऊ. तर ते कॅमेरा वाजतोय सारख्या. तर तुम्ही बघितलंच असेल का आपण जे प्रोडक्ट दिले, ज्यांनी घेतले आता ज्यांच्यासोबत झालं त्यांना रिझल्ट नाही भेटला. आता रिझल्ट भेटूनही समजा काही नाही बोलले असतील तर ठीक आहे, त्याच्याबद्दलही काही दुमत नाही. पण मी तेव्हापासून कानाला खडा लावला, म्हणलं आपल्या ऑडियन्सचं नुकसान व्हायला नको, त्यामुळं मी काही गोष्टी दाखवत नाही. पण ठीक आहे आता आपण याचा डेमो घेऊन बघू. आणि ह्या औषधाचं मला आवडलं, इथं मी तन्नाशकात मिक्स करून मारलं होतं, इथं पहिले किती गाबळ राहायचं बघा, तर काहीच राहिलेलं नाही आहे. आणि एकदम किरकोळ तन्नाशक मारलं होतं, काय लय प्रॉपर तन्नाशक मारलं असं काही नाही, किरकोळ मिरा 71 पुढे टाकल्या होत्या, त्याच्यात ते औषध घेतलं होतं, फुल रिझल्ट भेटले. तर ठीक आहे चालेल चालेल दाखव तुम्हाला डेमो. तर मंडळी हे आहे सनस्टिक नावाचं प्रोडक्ट, आणि हे काय काम करतं तर हे स्टिकर आणि पीएच बॅलेन्सरचं काम करतं. त्याच्यात बरेच सारे कंटेंट आहे, ते तुम्हाला बघायचं असेल ना तर मिनी व्लॉगमध्ये आपण याचा नंबरसुद्धा दिला आहे इंस्टाग्रामवरती, या नंबर घ्या कॉन्टॅक्ट करा, आणि तुम्हाला पाहिजे असेल ते विकत घेऊन टाका. पण प्रोडक्ट एकदम नाद खुळण जळगाव धुळ आहे बरं का, माया मनाला तर पटलंय, तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्या. तर मंडळी इड आहे ना विषय एकदम सॉफ्ट होता, कारण कसं पाऊस कंटिन्यू येतोय, आणि पावसा पाण्याचा ना फवारा मारायला लय दिक्कत होऊन जाते. आता कॅबरे टॉप आपण आणलंय बघा, सुट्ट सुट्ट म्हणजे कसं बॉटल मधलंच आहे, पण आपल्याला दोनच पंपाचं पाहिजे होतं म्हणून एवढंच घेतलं. आणि ना मेन प्रॉपर आपलं औषध ना हे बघा सनस्टिक नावाचं. तर विषय असा आहे का इथं पीएच पेपर ठेवलेले आपण, आणि याच्यात आहे ना आपण सनस्टिक टाकलं होतं ते थोडं जास्त प्रमाणात झालंय माझ्याकडून, आणि इकडं साधं पाणी आपल्या टाकीतलं. तर इथं बघू शकता इकडं ज्याच्यात आपण सनस्टिक टाकलं होतं तो पेपर आहे, आणि ज्याच्यात साधं पाणी तो पेपर आहे. तर हा पीएच आता दाखवू राहिलं, साधारणतः 8-9 पीएच आहे, आणि सनस्टिक टाकलेल्याचा आलाय 4 वरती.
तर विचार करा सनस्टिक औषध किती कामाचं आहे. प्लस नुसतं त्याच्यात पीएच बॅलेन्सर नाही आहे तर त्याच्यात स्प्रेडर सुद्धा आहे आणि त्याच्यात आपल्याला स्टिकर सुद्धा भेटतं. म्हणजे कसं माहिती का, आता हा पाऊस चालू झालाय समजा, इथं पाऊस येतोय कंटिन्यू, सारखा पाऊस चालू आहे बघा, तर पाऊस येतोय ना, तर ह्या पावसापासून 5 मिनिटं जर पाऊस उघडला ना आपण स्प्रे टाकला ना, तर 5 मिनिटात पूर्ण झाडावरती चिपकून जाणार, एकदम कव्हर होऊन जाणार, विषयच नाही परत. त्याच्यामुळं आपण आहे ना हे प्रोडक्ट आता घेतलंय आणि याची ह्या बॉटलची किंमत आहे, म्हणजे 5 लिटरची कॅन आहे, ह्या कॅनची किंमत 6000 रुपये, तर आपणही ती 6000 रुपयालाच घेतली. आणि आता आपल्याला ती स्प्रे करायची, म्हणजे कांद्याचं रोप स्प्रे करायचं आहे आणि मारायचं आहे कॅब्रिटॉप. पण पहिले आपण पाण्यात हे विरघळून घेणार, कारण कसं याचं प्रमाण एकास अर्धा आहे बुरशीनाशक कीटकनाशकाला, आणि दुसरं काय तणनाशक वगैरे मारायचं म्हणलं तर याचं प्रमाण एकास एक आहे. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो, आणि पीएस तर तुमच्या समोरच आहे, समोरासमोर ठेवलं आहे सगळ्या गोष्टी. आपण काय हा चोरी लपीच्या गोष्टी करती नाही, जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर ठीक आहे, अशा पद्धतीने चाललंय. मी आता पंप भरतो, पण आपल्या पाण्याचा पीएच मी चेक केला नव्हतं, पण भरपूर आहे 8-9 पीएच भरपूर जातोय, पण हे चांगलं काम करते पीएच बॅलेन्स करायचं. तर मंडळी, मी औषध विषध मारून आलो तो घरी, पण विषय झालाय असा घोटाळे वाटळे. खरंच ऋषी लागला कोणतरी निंबूच उतरून फेकलंय, काही ना काही कांड होतच माझ्या होती. आता हे पहा, आपलं ट्रॅक्टर आहे ना, ते ढळत नव्हतं इकून तिकून. बरं, इकून तिकून चालू झालं तर त्याचं हे रेडिएटरचं खोळंबा निघाला काहीतरी. आता पप्पा तर म्हणले याला सायकलला घेऊन जाय. आता मस्तपैकी याला आपल्या रँड्रीगाव टाकू, आणि रँड्रीगाव टाकून घेऊन जाऊ याला सायकलला, आणि तिरून क्लीन करून आणू. त्यांनी काहीतरी साफ करायला लावलंय ट्रॅक्टरने, जास्त हीट होत होता म्हणून रेडिएटरचा फॉल्ट निघालाय. आता असं वाटायला लागलंय ना, तुमचा भाऊ एवढा पैसे कमावणार आहे का, डायरेक्ट परत एकदा दुसरा कुबोटा घेऊन टाकू युट्यूबच्या पैशावर आपण, नादच करून टाकू बरं का. तर मंडळी, रेडिएटर जर कसं साफ केलंय ते तुम्हाला पाहायचं असेल ना, तर आपल्या इंस्टाग्रामवरती आपण मिनी ब्लॉग टाकणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. तर विषय असाच आहे, काही मिनी ब्लॉगची शूटिंग होती, पण तुमची एक माहिती करता सांगितलंय, आणि मिनी ब्लॉग तुम्हाला यूट्यूब आणि त्यानंतरच इंस्टाग्रामवरती परफेक्टली बघायला मिळतील. रोजच्या रोज तिथं अपलोडिंग राहते, तिथं जाऊन फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामला आपली आयडी ऋषी ब्लॉगर म्हणून आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करून